पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती, अर्थात ज्याचं नाव आहे प्रेम कावे। आणि मित्रांनो, आज आपल्याला प्रतीक्षा खडगी मॅडम यांची कविता आलेली आहे आणि कवितेचं शीर्षक आहे तू। तर मित्रांनो, ही कविता खूप छान आणि इंटरेस्टिंग असणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा। तर चला आपण कवितेला सुरुवात करूया। तू म्हणजे क्षितिजापर्यंत पसरणाऱ्या अथांग सागराची उफाणणारी लाट। तू म्हणजे क्षितिजापर्यंत पसरणाऱ्या अथांग सागराची उफाणणारी लाट। तू म्हणजे पाखरांच्या गाण्याने गजबजलेली एक रम्य पहाट। तू म्हणजे पाखरांच्या गाण्याने गजबजलेली एक रम्य पहाट। तू म्हणजे बहारदार बागेत उगवलेलं मनमोहक गुलाबाचं फूल। तू म्हणजे बहारदार बागेत उगवलेलं मनमोहक गुलाबाचं फूल। तू म्हणजे मनाला लागलेली प्रेमाची गुलाबी चाहूल। तू म्हणजे मनाला लागलेली प्रेमाची गुलाबी चाहूल। तू म्हणजे ओठावर गुणगुणणारी प्रेमाची हृदयस्पर्शी गाणी। तू म्हणजे ओठावर गुणगुणणारी प्रेमाची हृदयस्पर्शी गाणी। तू म्हणजे नदीच्या पात्रातून वाहणणारं सळसळणारं पाणी। तू म्हणजे नदीच्या पात्रातून वाहणारं सळसळणारं पाणी। तू म्हणजे अंधारलेला माझ्या जीवनाला प्रकाशमान करणारी दिव्याची वात। तू म्हणजे अंधारलेला माझ्या जीवनाला प्रकाशमान करणारी दिव्याची वात। तू म्हणजे काळ्याशार आकाशाला लुकलुकणाऱ्या चांदण्याने दिलेली साथ। तू म्हणजे काळ्याशार आकाशाला लुकलुकणाऱ्या चांदण्याने दिलेली साथ। तू म्हणजे काळ्याशार आकाशाला लुकलुकणाऱ्या चांदण्याने दिलेली साथ, चांदण्याने दिलेली साथ। तर मित्रांनो, कविता छोटी होती पण एक खूप म्हणजे इंटरेस्टिंग होती। तर तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटमधून नक्कीच कळवा। आणि ह्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या प्रेम कावे चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिलीमध्ये सामील व्हा। तर चला भेटूयात आपण पुढच्या एपिसोडमध्ये।